काल आमच्या गावातला 107 वर्षाचा म्हातारा वारला, माझ्या डोळे देखत वारला. जीव जाताना समोर पहिल्यांदाच बघत होतो. आयुष्याचे 100 उलटून गेले तरी खोल गेलेल्या डोळ्यांना अजून जग बघायची इच्छा होती. डोळ्यांचं नातं पण कसं असतं ना, त्याच्या डोळ्याच्या कडेला थोडं पाणी तरळलं होतं. ते पाणी बघून विदाऊट ब्लूटूथ माझ्या डोळ्यात पण पाणी आलं. माणूस मरणाला घाबरत नाही, तर मेल्यानंतर बुबुळांना न दिसणाऱ्या दुनियेला घाबरतो. आपल्या मित्रांना, घरच्यांना भेटता येणार नाही याला घाबरतो. जाऊ द्या, थोडंसं इमोशनलच झालं. या माणसाबद्दल सांगायचं कारण असं की त्याचं असं दुनियेत कोण नव्हतं, पण विश्वास पाटणार नाही असे हजारो नाते त्याचे या गावात होते. नेहमी हसतमुख राहायचा. त्याच्या जबड्यात 1-2 शिल्लक होते. तो काही बोलला की जेमतेम समजायचं, पण ऐकून हसायला यायचं. मी त्याच्या पाया पडायचो नेहमी. तो दरवेळेस एकच आशीर्वाद द्यायचा मला, थांबू नको हा बाळा, आणि मोठ्यानं त्याचं बोळकं मोठं करून हसायचं. कसं जगायचं आणि कसं हसायचं या दोन गोष्टी मी त्याच्याकडून शिकलो. ही कथा या गावातली. हे आटपाट नगर नाही, पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरचं गाव. कोहोकडे फक्त जगायचं आणि हसायचं. आमचं ठरलंय, ती मला उद्या भेटणार, ती मला उद्या भेटणार. अरे उठ, तुम्ही उशीर करता म्हणून सगळ्या कामाला उशीर होतो. चल उठ. ऐका, आता कुठं झोप लागली तर लगेच उठी ती. रातभर जागत असतो, काय करतो काय माहित. अरे महादेवाचा उत्सव आहे, आंघोळ बिंगोळ कर आणि फुल वाय महादेवाला. हा चल आवर पटकन आवर. तू आके, दात्याचा आवाज येत नाही का? दात्याचं नाक आहे का बेडकाचं काळाय? चिमटा लाव नाकाला. तोंडिया, त्यांच्या नाकाला चिमटा लाव आणि मला का रणकी. चल 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 आवर पटकन. दूध पिऊन घे रे. काय रॉकी भाऊ, कसे वाटले आपले बायसेप? आहेत का रे तुमच्या सारखे? मग हा, आता तुमच्या सारखे बिस्किट नाही पण याच लाडू काय म्हणता. हा
अरे तुमच्या मागे अरे नंद्या सोड सोड जाऊ दे. अरे चांगल्या कार्यक्रमात गोंधळ नको फुकट. हा चल ए नाचा रे जाऊ दे. समरे ठरल्याप्रमाणे सगळं कर. एक चूक पण महागात पडलं ना. मला नको शिकू. आपण कधी चुकत नाही बर का. यास का चल आम्ही दोघं कोपनर फाटर थांबतो. ये लवकर मिठ्या आराम कर. तुझ्यामुळे कुठं अडकलो. किती वेळ झाले पारी पण येईना. या पारे झालं का सगळं. का अजून काय राहिलंय. जाऊ मग बसा. मिठू आलाय ना. आलाय आलाय चला. अरे आयटम कोणाचं पळवतंय कोण. हर 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 महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ही समोर पुढं कोणतरी दिसतंय रे. घाबरू नको तिकडे चल. आईला काय म्हण राव. जेवण लय भारी होत. हा आमची तर लय भारी झाली तर राव. चार वाटे पिलो. ह्याला तुला तर नुसतं वरपायच पाहिजे. काय म्हण राव. यावेळेस मॅनेजमेंट लय भारी केली होती. बराबर रे. पण तमाशे पाहिजे होता राव. अरे आलो धार मारून. तुझं नेहमीच असतंय आवर. अरे गप्त तू. काय बी म्हण राव. यावेळेस जत्र लय मजा आली. तमाशा नाही तर मजा नाही राव. आयला तमाशा झालाच पाहिजे राव. अरे झालाच पाहिजे. चायला आजपर्यंत कधी असं नाही झालं. गावातलं काळं कुत्र मुतून गेलं राव. बरं ते जाऊ दे. चल अरे यार मिठा कोणी पकडलं तर नसेल आणला. हटकन लावू नकोस. आधीच डोक्याचं भज झालंय. टाइम पण लय झालाय राव. 8:30. अग किती वेळ. काय समर्या यार जिंकलंच मर्दा. अग काय कळतंय का नाही. ग सगळ्या निवांत बोलू. तुम्ही हो पुढं. पण मिठू काळजी करू नकोस. होईल सगळं नीट. व्यवस्थित चाल मिठ्या. हा लक्ष राहू द्या. गावात जत्र आहे. सगळ्या गाड्या त्या सडकीने येणार. आणि गावला असतो तो वट्ट्या बोलत ना. आता आलं का त्या मिठ्या. गाडी बंद पडली. काय झालं. थांबतो. आईला हिलं पण आत्ताच बंद पडायचं होतं.
मीटर समोरून कोणतरी येतंय. आसपे आसपे घाबरू नको. अरे काहीतरी चेहरावली किलो कर. देवा महादेवा फक्त या तू माझा अबू अब क्या रे आसिफ क्या है सब. अरे लड़की कौन है इसको कहाँ लेके जा रहे थे. हाँ काय गा कौन है तू. काढ काढते तोंडावरचा काढ. नको नेक काढ तोंडावरचा नाही तर देईल का ना खाली. लाहौल वाला कुवत. अरे रात के अंधेरे में ऐसे नापाक धंधे करते थे तुम. अबू मेरे बात तू चुप. इज्जत का थरा फालू तक किया रे तूने. कुठे गेली असेल पोरगी माझी. काही जीवाचं बरं वाटतं केलं नसेल ना तिने. पारे कुठे गेली होतीस. कुठे गेली होतीस. थांबा घाबरावा. विचारा विचारा तुमच्या लेकीला का थोबड शिवलं तुमचं. तुम्हाला सांगत होतो कितींदा की पोरीकडे लक्ष द्या पण नाही जमणार तुम्हाला ते. मला काय माहिती आपलंच नाणं खोटं निघलते. असं का केलं बोल ना मसाडे. नाही अण्णा यात माझी काय चूक नाही. हेच मला पळून घेऊन चालले होते. अरे काय बोलती तू. खरं काय ते सांग. कोणाच्या प्रेमासाठी ही सगळी धावपळ केली ते सांग. घेवर महादेवाची शपथ. महादेवाची शपथ हेच मला पळून घेऊन चालले होते. पार्वती काय बोल रे तू. सजवा पुरीला पळवता. तिच्या आई बापाची इज्जत नाही दिसली तुम्हाला. आता सोडतच नाही तुम्हाला. धोंडीबा धोंडीबा मेरी बात सुनो. गुस्सा मत करो. ये देखो इसमें आपकी और मेरी दोनों के भी इज्जत जाएगी. अहो काही केलं तरी सुद्धा आपली लेकर येत होती. प्रभू हम सच बोल रहे हैं. आम्ही तिला फक्त मदत करत होतो. चुप. खबरदार मुंह से एक लफ्ज निकाला तो. पर चाचा हमारी कोई गलती नहीं है. महादेवाची शपथ. मिठू तू बोलू नकोस. इस बात को दबाओ. पोरीची बाजू है म्हणून गपे. पण या पोरासनी इतना हलवा नाही तर माझ्या हातनं काहीतरी विपरीत घडल बघा. होय होय होय. चला 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 बाहेर. अरे छा आसिफ सीधा घर जाने का. समझा सीधा घर जाने का. अब ऐसा नहीं करेंगे. हो मिठू खूप टेन्शन आहे रे. हिच्या घरी डाऊट आलाय. खरंच यार कर ना काहीतरी. हिला फक्त गावाच्या बाहेर आण. पुढचं सगळं मी बघतो. हो मिठू बघ काहीतरी. अरा मेघाण्या तुम्हाला सांगतो एकदा दोघ आली ना माझ्या अंगावर. ये खिकडून ये खिकडून. पार भांडण्याची वेळ आली. मग काय जाणार. मग काय हल्ली तानू तानू. रामेघाने मी आलो. अरे तुम्ही दोघ इथं कस काय. तुम्ही तर शिरूर मध्ये असे पाहिजे होत. पारीला सोडलं का तिच्या खड्याकडे. दोघ जाम खुश झाले असते रा. अरे बोला कधी तुम्ही एकटाच बडबडतोय. काय बोलू. सापडलो रे आम्ही. पट्ट्या बोळ झाला. पारी पलटली. असल्याच्या बापामुळे सुटलो रे. मग मग काय कानाला खडा लावा. आता कुणाला मदत करायची नाही. आमचं ठरलंय. ती मला उद्या भेटणार. ती मला उद्या. हे अडकी पैदाईश निकाल घरचे. ती मला उद्या भेटणार. ए निघ ना बाबा. ते टोकेचे तीन तयार झाले. त्यांना वाटर नको करू. थांब रे. ती मला घरी वाला कशाला काय बोलता. ती मला उद्या भेटणार. जाऊ द्या त्याला. चले चल. काय फायदा. जाऊ दे मी. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकाचा घेतलेला आहे. जगद्गुरु संत उनिवासी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा चरणे चरणाचा मागणी पर अभंग आहे. अभंग असा आहे. लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. मुंगी साखरे तारवा. मुंगी साखरे तारवा. मुंगी साखर.
भगवंताची लीला आघाध आहे. भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि या सृष्टीमध्ये फार मोठं पाप झालेलं आहे आणि पाप होऊ नये म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले लहान व लहान कशासाठी. आईला खरंच लहानपण किती भारी असतं. लहानपणी आम्ही किती काय काय खेळ केले. प्रत्येक किडा घरापर्यंत यायचा आणि आखीचे फटके ठरलेले खाऊ देणार नाही. मग तू काय बी बोलत होता. दिली एक ठेवून. काय दिली एक ठेवून. मला थोडे पैसे दे ना यार. कुत्त्यावर जाऊन येतो तू दे ना पैसे. आताच पेला साना. देवा थकले मी आता. या गाई बांधलो खाऊ नुसते होऊन डाळतात. तुमच्या घरचे काय बोलत नाही का तुम्हाला. एकच चपटी घेतो ना. कसलं नशीब दिलंस मला. माझा नवरा नुसता दारू मागतो आणि काय दिवशी नुसते मारणार. हात घालायचा व तिकडं भोकं निघायला. नवऱ्याचं सुख ना पोराचं सुख. आयुष्यभर नुसतं कुरतडून खाला सगळ्यांनी मला. नको नको झालं जीव नुसता. अक्के परत नाही करणार अस. मौसी माफ कर दो ना. पण आता नाही रडत बस. आता नाही रडत बस. तुझ्या विषयात चाललाय रे. काहीतर विषय निघून जाईल. एक गोष्ट लक्षात आली यार मीडिया. कोणती रे. तुझ्याही लई गवट आहे. यडपि समान माझ धावलय रांगलय कलाडलय खुळक सनुस्त बिठारलय बिलागलय उंडारलय चित्त मराठीचा घरोपाट केला. हो झालं ना. मराठीचे मास्तर किती कडक आहेत माहिती ना तुला. हो मग चल याच खायचं बर का. हो नक्की खेळू आपण. अरे जा कधीतरी. काय रे मिठ्या. काय नाही. अरे बोल की मिठ्या. काहीतरी बोल. काहीतरी बोलायचं ना. काहीतरी बोल ना. काहीतरी बोल ना. उद्या नक्की. आणि या भागामध्ये तुम्हाला मला शेवटी काय सांगतात. म्हणे दार पावे राण महापुरे झाडे जाते. परम महाराजांनी लहानपणाचं वर्णन करताना अतिशय सुंदर अभंग केलेला आहे. हे म्हणतात की लहानाहून लहान व्हा. काय ठेवले मोठेपणामध्ये. अहो इथं महापुरामध्ये मोठाली झाडं वाहून जातात. अरे चल का मास्तर. आज एक दिवस चल का घेणार.
अरे ते तुझ्याकडे एवढं बघते तुझी गाडी काय पुढे सारखा ना. अरे आता मिठ्या आहे मिठ्या, आता तरी बोलून टाक तिला. अरे हा नाही तर तुझ्यापासून दुसरंच कोणीतरी चढून जाईल. अरे कधी बोलणार. उद्या उद्या नक्की मिठ्या यार गुलाब घ्यायचं राहिलेच की राव. अर आता समोर तुला घे म्हटलं ना की आईला लक्षातच नाही राहिलो. राव मिठ्या गाडी कडे निघे. कडे निघा सर. अरे हळू घे ना. काय अरे घे ना. काय अरे तुझं. अरे अरे चिकने काय करतो या पोलवालीला पण घेऊन चल की संग. हे चिकने ऐक ना रे. हॅलो तयार राह आली का नाही बघतो. काय हा तयार आहे ना. सांगितलं लक्ष देणं सगळं. समरे यार लई भीती वाटायला लागली. राहायचं काय त्यात. चालू होईल तर जाईन. अरे पण घोटाळा झाला तर. यार नग यार मी उद्या बोलतो. चल चल उद्या बोलू. काकड हो का चालू तुझ्या बरोबर. यार बरं बोलतो ठीक आहे. पण काय बोलायचं. असं समज समज मी पुरगे तू मला प्रपोज कर. आता मी कस्तुरी. ऐक ना मला तुला बोलायचंय. हा बोल ना मिट्टू. काय बोलायचंय. नाव काय तुझं. समर कस्तुरी. कस्तुरी मी लई प्रेम करतो तुझ्यावर. मी पण तुझ्यावर लई प्रेम करते. चल तयार राहा. ही आले 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 आले. कुठं कशाला तयार आले. तयार राहा तिकडे बघ. अबे भिडबिंदास मी तुला सांगितलं त्याला बोलले का ग. तू बोल ना काहीतरी. काय बोलायचं आता. कस्तुरी थांब ना मला तुला काही बोलायचंय. बोल ना. बोल. लई दिवस झालं बोलायचं म्हणत होतो पण काय हिम्मतच होत नव्हती. बोल ना काय बोलायचंय. मला उशीर होतोय. हा मला माहिती तुझं उत्तर. तू कुठं मी कुठं. पण जर बोलत नसतो ना तर मनात राहून गेलं असतं आणि पुढं चालून पश्चाताप झाला असता. म्हणून बोलतो. बोल ना. मला लई आवडते तू. तुझ्यापेक्षा तुझी गुड स्माईल या हसण्यासाठी ना मी काय पण करायला तयार आहे बघ. तुझ्या या सुंदर डोळ्यात मी कधीच नाही पाणी येऊन देणार. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. मेल्यावर काय माहीत नाही. इतकं प्रेम करतोस माझ्यावर. तुझ्यावर नाही तुझ्या या गुड स्माईलवर आणि तुझ्या या सुंदर डोळ्यांवर. हे घे तुझ्यासाठी. किती दिवस लावले एवढंस बोलायला. मला पण तुला आवडतो आणि या शर्ट मध्ये छान दिसतस बर का. लहानपणापासून बघतीये म्हणलं आज बोलन उद्या बोलन. पण किती घाबरतोस रे. मला घाबरत नाही प्रेम करतो. तुला आवडतो तर तू बोलायचं ना. तू पण घाबरतीस वाटत मला. अरे हे पोरींनी नाही पोरांनी बोलायचं असत. हे घे तुझ्यासाठी.